नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाविकास आघाडी किंवा असे कोणते नेते जर एकत्र आले तर महाविकास आघाडीचा 2024 साली लोकसभेला आणि विधानसभेला विजय होऊ शकतो त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये सध्याच्या घडीला एक पोषक वातावरण महाविकास आघाडीला आहे हे कोणीही नाकार देऊ शकत नाही। मित्रांनो, तुम्ही लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावर जी भाषणे झाली ते भाषणे जर तुम्ही जर जे एक अनालिसिस केले गेले नरेंद्र मोदी साहेबांची किंवा राहुल गांधींची जी भाषणे सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर आहेत ती जर तुम्ही सर्च केली तर मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेबांपेक्षा राहुल गांधींचा जे व्हिडिओ आहेत ते जास्त व्हायरल झाले आहे। म्हणजे जास्त जणांनी राहुल गांधींच्या व्हिडिओला पसंती दिलेली आहे। याचं एकच कारण म्हणजे राहुल गांधींची प्रसिद्धी वाढत आहे मित्रांनो। त्यामुळे मला असे वाटते की सध्याच्या घडीला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे, परंतु जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे जे संभ्रमाचं वातावरण सध्याच्या घडीला आहे ते जर घालवलं गेलं आणि एक ठाम निर्णय ठाकरे गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या जर तिन्ही पक्षांनी जर घेतला गेला आणि ठाकरे गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि नाराज असलेले NDA सोबत म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत असणारे महादेवराव जानकर असतील, राजू शेट्टी असतील, हे जर छोटे पक्ष जर एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे गेले तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लोकसभेला तसेच विधानसभेलामध्ये चमत्कार होईल मित्रांनो। परंतु ही भूमिका ठामपणे घ्यायला हवी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला सत्तेमध्ये सोबत घ्यायचं किंवा न घ्यायचं हे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेतृत्व काय करू शकतं, निर्णय घेऊ शकतं त्यावर पण बऱ्या अर्थी अवलंबून असू शकते मित्रांनो। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला जर न घेतले तरी पण काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी आणि असे छोटे मोठे जर पक्ष एकत्र मोट बांधतील तर महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो मित्रांनो। परंतु त्यासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे केले पाहिजे आणि छोट्या छोट्या पक्षांसोबत युती करून एक गट्टामध्ये महाविकास आघाडी जर मिळाली गेली तर भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे गट असेल किंवा अशा अनेक बलाढ्य शक्तीचा पराभव होऊ शकतो मित्रांनो। मित्रांनो, ही गोष्टी जर आणि इतरच्या गोष्टी आहेत, परंतु मला ठामपणे असा विश्वास आहे ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे तीन पक्ष, मुख्य पक्ष आणि छोटे मोठे पक्ष त्यासाठी महादेवराव जानकरांना सुद्धा सोबत घेण्याची जास्त गरज आहे। कारण काँग्रेसने जरी एक पाऊल पुढे टाकले आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षासोबत जर युती केली गेली तर त्याचा फायदा काँग्रेसला जास्त होणार आहे मित्रांनो। त्यामुळे मला असे वाटते की लोकसभेला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेले आणि मुख्य म्हणजे विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी लढली गेली तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 288 आमदारापैकी जवळपास 160 वर आमदार ह्या महाविकास आघाडीचे निवडून येतील मित्रांनो। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण स्वतःचं मत व्यक्त व्हा। जर आपला जर चॅनल आवड असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।